कृपाकटाकटिया मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदूतया ते मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम्। सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। गेल्या वेळी आपलं 220 पर्यंत झालेले होते, त्याच्यात विषय होता की घटामध्ये पाणी आहे, त्याच्यात सूर्याचं प्रतिबिंब पडलंय, किंवा आपण म्हणूया घटाच्या पेक्षा सुद्धा तलाव वगैरे कुठेही पाणी आहे, शांत पाणी आहे, त्याच्यात सूर्याचं प्रतिबिंब पडलंय। तर मूढ जो असतो, लहान मुलं म्हणूया आपण, अगदीच मोढ्यापर्यंत जायला नको, तर ज्यांना हे कळत नाही तर त्यांना काय वाटतं की सूर्यच आहे ना, इथे प्रत्यक्ष सूर्य असल्यासारखा वाटतो तिथे। आणि त्याचप्रमाणे हा जो दृष्टांत आहे तो आता दार्ष्टांताला लावतायत, कशासाठी हे केलं, उपमा उपमेय किंवा दृष्टांत दार्ष्टांत, उपमा थोडी वेगळी असते पण ठीक आहे, आपण इथे लावून घेऊया की चिदाभासाला, चिदाभास म्हणजे काय आहे शेवटी, जसं त्या सूर्याचं प्रतिबिंब आहे त्याच पद्धतीने बुद्धीत पडलेलं, अंतःकरणात पडलेलं जे आत्म्याचं प्रतिबिंब, ब्रह्माचं प्रतिबिंब, त्याला चिदाभास म्हणतो। इथे देखील त्या प्रतिबिंबाला मूढ माणूस सत्य मानून सांगतो, पण सगळेच मूढ होतो, सगळेच्या सगळे, कारण आपण मी देह म्हणतो, मी बुद्धी म्हणतो, याचा अर्थ त्या अचेतन बुद्धीला ज्यानी चैतन्य मिळालेलं आहे त्या चिदाभासाला मी समजते। वास्तविक मी जी आहे ती चेतन सच्चित आनंद आत्मतत्व आहे, पण ते सोडून मी त्या उपाधीत पडलेल्या प्रतिबिंबालाच सत्य समजायला लागले, तेच मी म्हणून समजायला लागले, मग मी मूढ नाही तर दुसरं काय म्हणायचं, मूढच आहे तिथे। त्याला शुद्ध जे आहे तर त्याला मी जाणत नाही। मग पुढे हाच विषय आणखीन स्पष्ट केलेला आहे आचार्यांनी की घटन जलन तद्गत मर्क बिंबम विहाय सर्व विनिरीक्षेत विनिरीक्षतेर्क तटस्थ एतत् त्रितयाव भासक स्वयं प्रकाशो विदुषा यथा तथा। चार इथे एकत्र घेतलाय, सगळे वाचते एकदम। देहम धियम चित प्रतिबिंबमेव विसृज्य बुद्धौ निहितं गुहाया द्रष्टारमात्मानमखंड बोधम सर्व प्रकाशम सदसद्विलक्षणम नित्यं विभुम सर्वगतम सुसूक्ष्मम अंतर्बहिशून्य मनन्यमात्मनः शून्यम अनन्यमात्मनः फोडेते विहाय सम्यक निजरूपमेतत् पुमान विपाप्मा विरजो विमृत्यु विशोक आनंद घनो विपश्चित स्वयं कुतश्चिन्न बिभेति कश्चित् नान्योस्ति पंथा भवबंध मुक्तेर विना स्वतत्वावगमम मुमुक्षोः। शेवटच्या ओळीत कन्क्लुजन आहे, ते काय म्हणतात की प्रथम घट घट घटम जलम तद्गतम अर्कबिंबम विहाय, म्हणजे घट, घटामध्ये पाणी म्हणून मगाशी म्हटलं होतं ना आधीच्या श्लोकात की तो घट म्हणजे कंटेनर, तळ म्हणूया आपण, त्याच्यात पाणी आहे, घटन जलम तद्गतम अर्कबिंबम, अर्क म्हणजे सूर्य, त्याच्यामध्ये असलेलं सूर्याचं बिंब म्हणजे प्रतिबिंब, हे सगळं सोडा। काय सोडायचं? घट जल प्रतिबिंब,
म्हणजे जे भासमान आहे ते सगळं सोडायचं. घट जो आहे तर तो काय करतो, त्या पाण्याला आधार देतो. आणखीन त्या पाण्यामध्ये ते प्रतिबिंब पडतं. तसं हा जो देह आहे ह्याच्यामध्ये आपलं अंतःकरण राहत आहे. देह जो मिळाला, अंतःकरण जे आहे, एक लक्षात घ्यायचं की अंतःकरण हा सूक्ष्म देहाचा भाग आहे. आणखीन सूक्ष्म देह जन्मोजन्मी जन्मोजन्मी तोच आहे आपला आदिम काळापासून. जेव्हा पहिल्यांदा सृष्टी निर्माण झाली, पहिली सृष्टी कधी आपल्याला माहित नाही, रहाट गाडग्याप्रमाणे ते अखंड चक्र सृष्टीचं देखील चाललेलं आहे. जसं आपलं जन्ममृत्यूचं चक्र असतं, जागृती झोपेचं चक्र असतं, तसं हे सृष्टी चक्र देखील प्रलय झाल्यानंतर पुन्हा सृष्टी निर्माण होणं, पुन्हा प्रलय होणं, कोट्यवधी वर्षांचा काळ, अब्जावधी, निखर्व खर्व काही म्हणा, का प्रचंड मोठा काळ आहे हा. पण हा जो सगळा काळ आहे, हा काळ कसा आहे, येणारा जाणारा, ते चाललेलं आहे चक्र. हे जे चक्र चाललंय तर त्याचा माझ्याशी काय संबंध आहे, मी कधी निर्माण झाले एवढं मला माहित नाही, का संबंध येतो एवढं आपल्याला सांगायला लागतं. आणि ह्या सगळ्या काळाचे माझं सूक्ष्म देह आहे, जो माझा सूक्ष्म देह आहे तोच आहे. सूक्ष्म देह या स्थूल देहातनं त्या स्थूल देहात जातो, रादर त्याच्या भोवती तो स्थूल देह निर्माण होतो असं देखील म्हणायला आपल्याला हरकत नसते. कारण त्या सूक्ष्म देहातल्या वासनांना, आणखीन त्याच्या पाप पुण्य वगैरेला अनुसरून आपल्याला स्थूल देह मिळत असतो. हे पाप पुण्य हे सगळं राहतं कुठे, हे संस्कार सगळे सूक्ष्म देहात बुद्धीत राहतात, आपण पाहिलेलं आहे सगळं. आणि त्याला अनुसरून विशेषतः मरणाच्या वेळेस जी स्ट्रॉंग असते भावना, तर तिला अनुसरून आपल्याला पुढला देह मिळतो. मग ह्या देहात ते अंतःकरण राहतं. म्हणजे देह काय आहे, घटासारखा आहे. वेडा कुंभार म्हणून नाही ना ते जाणं, विठ्ठला तू वेडा कुंभार, कुंभार हे घट बनवत असतो. ते जल राहतं त्याच्यात, जल म्हणजे अंतःकरण इथे, ते अंतःकरण ते ऑक्युपाय करतं पूर्णपणे, अगदी नखशिखांत अंतःकरण ऑक्युपाय करतं. ब्रह्म प्राण अंतःकरण हे सगळे पूर्ण शरीर व्यापून असतात. आता हे अंतःकरण आहे, त्याच्यात प्रतिबिंब आलंच, आरसा समोर आला की प्रतिबिंब वेगळं ऍड करायला लागतं का त्याच्यात, का आपोआप येतं, आपोआप पडतंच तिथे. आरसा आला, आरसा ओपन केला की त्याच्यात जे असेल तर त्याचं प्रतिबिंब पडणार आहे, समोर जे असेल त्याचं. तसं इथे हे जे घट जल आणि त्याच्यातलं प्रतिबिंब, हे जे मूळ त्या प्रतिबिंबाला बिंब समजतोय, खरं मानतो, ते जर का सगळं काढून टाक काय होईल मग, सगळंच्या सगळं म्हणजे घट काढला, जल काढलं, प्रतिबिंब आपोआप गेलं, ते राहणार आहे का मग, पण तरी देखील प्रकाश राहणार आहे, कारण सूर्य राहणार आहे. मग हा प्रकाश कुठून येतो, त्याचा सोर्स काय आहे, बोलते कुठनं येत आहे, हा शहाणा माणूस विचार करतो. आणि मग त्याला तो जो स्वयंप्रकाशित, ह्या तिघांनाही ज्याच्यामुळे प्रकाश मिळत होता असा सूर्य दिसतो. घटाला प्रकाशित कोणी केलं, घट कोणामुळे कळला, सूर्याचा प्रकाश त्याच्यावरती आहे म्हणून कळला, पाणी कोणाला कळलं, कशामुळे कळलं, सूर्याचा प्रकाश त्याच्यावरती आहे म्हणून कळलं, आणि ही दोन आहेत म्हणून त्याच्यात प्रतिबिंब पडू शकलं. म्हणून जेव्हा हा स्थूल आणखी सूक्ष्म देह ह्या दोन्हीचा निरास केला जातो, तेव्हा त्या प्रतिबिंबाचा आपोआप निरास होतो. प्रतिबिंबाचा निरास होतो म्हणजे जे मूळ बिंब आहे त्याच्याकडे आपली लक्ष, आपलं लक्ष जातं तिथे. आणि हा कसा आहे, मूळ जो आहे प्रकाश, सर्व प्रकाश सगळ्याला तो प्रकाशित करणारा आहे, हा जो अर्क आहे म्हणजे सूर्य आहे, हा या सगळ्यांना जसा प्रकाशित करतो तसाच ह्या देहाला
ह्या अंतःकरणाला, चिदाभास तर त्याचंच प्रतिबिंब आहे, ह्याला प्रकाशित करणारा म्हणजे ह्यांचं ज्ञान होऊ शकतं आपल्याला. ते कोणाच्या प्रकाशात होतं? मला कळतंय की माझा देह आता इथे बसतोय, मला ह्या समोरच्या स्क्रीनवरती माझं प्रतिबिंब देखील दिसतंय. जर का मी इथनं हल्ले तर ते प्रतिबिंब हलणार आहे की नाही? मी जशी हलीन तसं प्रतिबिंब हलणार आहे की नाही? समर्थांच्या एका समासात अशा पद्धतीने मला वाटतं देह आणि आत्मा यांचा विचार आहे त्याच्यात. तर त्याच्यात त्यांनी हे म्हटलेलं आहे की देव जो असतो, आपण जैसी करावी उत्तरे तैसी येते प्रत्युत्तरे म्हणून म्हटलंय. म्हणजे आपण असं डोळे वटारले तर तो पण डोळे वटारतो, देव पण. देव म्हणजे काय? आत्मध्ये जे तत्व आहे ते, आपला जसा भाव असेल तसं ते असतं. तसंच इथे आहे की जसं आत्मतत्व आहे तसं आतमध्ये पडलेलं प्रतिबिंब सच्चिदानंद रूप आहे. फक्त तेवढे सगळे गुण नाही आहेत त्याच्यात, म्हणजे तेवढ्या स्ट्रेंथला नाही आहे. सूर्य केवढा प्रचंड आहे पण प्रतिबिंब केवढंच दिसतं, जेवढा घट असेल तशा पद्धतीने प्रतिबिंब दिसणार आहे त्याच. आकाशाचं पण प्रतिबिंब असतं त्याच्यात. आकाशाला आकार उकार आहे का हो? काही तरी प्रतिबिंब असतं. प्रतिबिंब आपल्याला सूर्याची डेप्थ जाणवते की नाही प्रतिबिंबात देखील? चंद्र सूर्य वगैरे खोल पाण्यात दिसतात आपल्याला. त्या घटातल्या पाण्याला किती खोली आहे? घट जेवढा असेल तेवढी. अगदी छोट्याशा बशीत पाणी घेतलं तरी देखील त्याच्यात तेवढंच स्ट्रॉंग प्रतिबिंब दिसतं. म्हणजे किती खोली आहे त्याला? 4 बोट. पण तरी देखील त्याच्यात आपल्याला प्रचंड खोली जाणवते आणि त्या खोल वर आपल्याला तो चंद्र किंवा सूर्य किंवा जे काय वर्ण आकाशातलं असेल ते दिसत. ही खोली जी आहे त्याला आकाशाचं प्रतिबिंब असं म्हणतात. आकाश हे व्यापक आहे, पोकळी आहे. त्याच असं प्रतिबिंब आपल्याला सवय आहे तसं नाही पडत, पण ती जी खोली जाणवते ती खोली ती आकाशाची खोली आहे. आणखीन ती ते प्रतिबिंब आहे त्याच. पण आपल्याला हे सगळं जे दिसत आहे ते त्या सूर्याच्याच प्रकाशात दिसत आहे ना. सूर्य जर का नसता तर प्रतिबिंब कुठलं आणि कुठलं काय? कळलंच नसतं आपल्याला काहीही. घट असता तरी दिसला नसता. घट जल तद्गतम अर्कबिंबम हे सगळं जे आहे म्हणजे हे सगळं माहीत आहे. थोडक्यात माहीत आहे म्हणजे काय आहे? उपाधी आहे. घट आणखीन जल ही उपाधी आहे. उपाधी आहे म्हणजे ती जर का नसती तरी त्या मूळ सूर्याचं काही अडलं असतं का? सूर्य आपला आपण प्रकाशित आहेच, पण घट आणि जल आल्यामुळे तिथे ते प्रतिबिंब आलं. आणखीन त्या प्रतिबिंबाच्या मुळे बाकी प्रकाशित होऊ शकत. कवडसा जेव्हा येतो आतमध्ये तेव्हा आतलं प्रकाशित होत. मागे मला वाटतं मी एखाद वेळेस सांगितलं असेल की फार पूर्वी मी लहानपणी माझ्या, म्हणजे आता फार पूर्व झालं ना, त्या काळात मी ह्याला गेले होते अजंठा केव्सला. आणखीन तिथे जो गाईड होता त्यांनी आम्हाला आतलं दाखवायला काय केलं असेल, टॉर्च शिवाय दुसरं तिथे काहीही नव्हतं. तेव्हा तिथे विजेचे दिवे वगैरे नव्हते. आता त्या विजेच्या दिव्यांमुळे तिथले रंग सगळे फिके व्हायला लागलेले आहेत. लोक कॅमेऱ्याचे फ्लॅश गन उडवतात त्याच्यामुळे फिके व्हायला लागलेले आहेत रंग. पण त्यावेळेस जे आम्हाला त्यांनी दाखवलं ते सूर्याच्या तिथे म्हणजे बाहेर केवच्या बाहेर एक भला मोठा पत्रा त्यांनी चकचकीत घेतला होता आणि तो पत्रा असा बरोबर त्यांनी फिरवला की सूर्याचा कवडसा आतमध्ये गुहेला प्रकाशित करत होता. आणि त्या लोकांनी सांगितलं की ह्याच पद्धतीने तिथे प्रकाश टाकून तिथली जी शिल्प आहेत आणखीन पेंटिंग आहेत त्या प्रकाशात गेले. पण हा प्रकाश कुठनं आला? सूर्याचाच आहे ना, त्या दुसरा कुठला आहे?
आतमधलं प्रकाशित झालं, ते सूर्यामुळेच झालं ना. आपण म्हणू की आरशामुळे झालं, आपण म्हणू कवडशामुळे झालं, पण शेवटी कोणामुळे झालंय? शेवटी ते सूर्यामुळेच झालंय. याला म्हणतात सूर्याच्या सत्तेवरती मला त्या गुहेतलं सगळं दिसलं. सूर्याच्या सत्तेवरती गुहा प्रकाशित झाली. सूर्याच्या सत्तेवरती आतली पेंटिंग्स, शिल्प हे सगळे प्रकाशित झाले. सत्तेवरती सूर्य आहे म्हणून. तो जर का सूर्य नसता, रात्री थोडंच आम्हाला दिसलं असतं, कारण सूर्याने प्रकाशित केलेलं नसतं. आत्म्याच्या बाबतीत, ब्रह्माच्या बाबतीत तो नाही असं कधी होत, तो कायम असतो. जे आपण विचार केलेला आहे की स्थूल सूक्ष्म कारण सगळ्या देहात आत्मतत्व आहेच, कारण मला मीची जाणीव आहे. तिथे जिथे ज्ञान आहे तिथे ते आहेच, म्हणून ते नाही असं कुठलीही स्थिती नाहीये. ते सतत आहे, सर्व प्रकाश आहे, सगळीकडे सगळ्यांना प्रकाशित करणारा जो आहे. कशा कशाला? इथे उदक, घट, आणखीन त्यातलं प्रतिबिंब. प्रतिबिंब सुद्धा कळतं, प्रतिबिंबाला अस्तित्व आहे ते त्याच्यामुळे. तसं देह, अंतःकरण, आणखीन चिदाभास, ह्या सगळ्यांना प्रकाशित करणारा काय आहे? उपाधी विरहित आहे, त्याला मुळात कसलीही उपाधी नाही. उपाधी नाही म्हणजे आता जे म्हटलं, उपाधीला वेगवेगळे अर्थ आहेत. कारण म्हणून एक अर्थ आहे, अंतःकरण आहे म्हणून त्याच्यात चिदाभास आहे म्हणून जीवत्व आहे. म्हणजे ते कारण आहे की नाही? अंतःकरण आहे. दुसरं आहे ती आहे नाही काही फरक पडत नाही, पण वेगळं करून दाखवत. ती उपाधी जी आहे ती आत्मतत्व वेगळं करते, देहात अडकल्यासारखं ते होत, चिदाभास तिथे निर्माण करते. पण प्रत्यक्ष त्या आत्मतत्वाच्या म्हणजे ब्रह्मतत्वाच्या अस्तित्वाला ह्या उपाधींची काहीतरी गरज आहे का? त्या गेल्या तरी ते आहेच. आत्मतत्व कधीही जाणार नाहीये, ते कायम आहे आणि आहे. उपाधी येते मध्ये आणखीन जाते, म्हणजे उपाधी वाचून त्याचं काहीही अडत नाही, हे मुख्य आहे त्याच्यात. म्हणून त्याला उपाधी म्हणायचं. मग ह्या उपाधी समजा नसती तरी देखील आत्मतत्व आहे, तरी देखील जसा सूर्य आहे तसा. अशा पद्धतीने जो विद्वान आहे तो नजर जी ठेवतो त्या आत्मतत्वावरती ठेवतो, मूळ बिंबावरती ठेवतो, जे त्याला सगळीकडे चैतन्य जाणवतं ते त्याचा प्रतिबिंबित आहे, ते त्याच्यामुळे आहे. वास्तविक सत्य फक्त तो आहे हे विद्वान बघतो. कारण तो काय करतो? देह नावाची उपाधी म्हणजे घट, बुद्धी नावाची उपाधी म्हणजे पाणी, आणि त्याच्यात पडलेलं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास, ह्या तिन्हीचा त्या तिन्हीला बाजूला करतो. बाजूला करणं शक्य आहे? विचाराने बाजूला करतो. आपण जे पंचकोश निराज बघतोय त्याचा हा शेवटचा भाग येतो, की ह्या सगळ्या कोशांना, ह्या सगळ्याला विचाराने आपण निराश केला की हे मी नाही, हे मी नाही. हे जेव्हा बुद्धीत पक्कट असतं तेव्हा त्याचा निराश होतो. मग मी काय आहे पुढे? मग मी बुद्धी असेन, मग मी प्राण असेन वगैरे, या पद्धतीने आपण जात जातो. आणि मग एक 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 मी कसं नाही, मी चेतन आहे, ते सगळं जड आहे, पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे, तीन गुणांचं आहे, येणारं जाणारं आहे, कायम टिकणारं नाहीये वगैरे पद्धतीने आपण एक एक मागे टाकत गेलो, म्हणजे ते आपण दूर केलं. आणि हे सगळं दूर केल्यानंतर मूळ जे सगळं प्रकाशित करत होता, मूळ जे आहे की ज्याच्यामुळे मला हे सगळं करता येत आहे, काय करता येत आहे? सगळ्याचा निराश करता येतो, हे मी कोणाच्या प्रकाशात करते? त्याचा ज्ञान प्रकाश आहे. ते माझ्या अभ्यास करणाऱ्या सूक्ष्म बुद्धिवृत्तीला प्रकाशित करताय, तिला चैतन्य देताय, तिच्या साह्याने मी ह्या स्थूल बुद्धिवृत्ती
हे जे घट जल वगैरे आहे, म्हणजे देह अंतःकरण वगैरे, त्या सगळ्याचा निरास करते. आणि त्या सगळ्याचा निरास केल्यानंतर ह्या सगळ्याला प्रकाशित करणारं जे तत्व आहे ते मी आहे असं मी ठरवते. आणि असं ठरवलं की सगळे भ्रम जातात, तिथे जीवन मुक्ती आहे. सोपंय की नाही? फक्त एवढं ठरवायचं की मी देह नाही, मी प्राण नाही, मी मन बुद्धी चित्त अहंकार वगैरे नाही, तर मी ते तत्व आहे, जे मूळ तत्व आहे, ज्याच्यामुळे या सगळ्याला चैतन्य मिळालेलं, ज्याच्यामुळे हे सगळे मला खरे वाटते, असं सच्चित आनंद तत्व ते मी आहे. एवढं ठरवायचं, नुसतं ठरवून होत नाही. ते ठरवायला बुद्धी सूक्ष्म असायला लागते, ते ठरवायला बुद्धी शुद्ध असायला लागते. आणखीन हे घडण्यासाठी अशी बुद्धी बनवायला सगळं आपला जो साधना आहे ते त्यासाठी. चित्त प्रक्षाळीले प्रेमे म्हटलेलं आहे. चित्त प्रेमाने प्रक्षाळलं म्हणजे काय केलं? शुद्ध केलं. नामदेव महाराजांचा आहे मला वाटतं, तुकाराम महाराजांचा, सॉरी. चित्ताला शुद्ध करायला काय उपाय आहे? तर नामस्मरण. नामस्मरणाचा जो महिमा आहे तो सोपा आहे ना, ते कधीही कुठेही घेता येतं, त्याला बंधन नाही आहे, म्हणून ते सोपं आहे. मग त्याने प्रेमाने जेव्हा घेतलं जातं तेव्हा, हा मेकॅनिकली घेतलं तर नाही, प्रेमाने ज्या वेळेस नामस्मरण केलं जातं तर त्यावेळेस चित्त शुद्ध व्हायला लागतं, शांत होत, चित्त प्रक्षाळीले प्रेम. आणि मग ते जे आतमधलं चैतन्य आहे, म्हणजे तो जो आपल्यालाही विचार करायचे खरं सांगायचं तर कपॅसिटी येते, आपण विचार करू शकतो ह्या दिशेने, आपली श्रद्धा येते, ह्या सगळ्या गोष्टी सत्वगुण आणि शुद्ध बुद्धीच्यामुळे जमतात. ते जर का नसलं तर हे नाही आपला विश्वास बसत, असं असेलच कसं अशा शंका येत राहतात. ह्याला कारण पूर्वजन्मीच कर्म आहे आपलं. ह्या ज्या सारख्या शंका येतात की असं असेलच कसं, असेलच कसं म्हणजे श्रद्धा ठेवा. कोणीतरी सांगितलं की ही बस आहे ना, ही पुण्याला जाणार आहे, कशावरनं जाईल, वाटेत बंद कशी नाही पडणार, ड्रायव्हर पिऊन चालवतोय का गाडी, आमच्या इथे हल्ली फार ऍक्सिडेंट होत आहेत, दरीत गाडी जातीय, रस्ता खचतोय, कशावरनं ही बस पुण्याला जाणार म्हणताय तुम्ही? बस बघ जाऊन पोचशील की नाही, तर बघ पोचशील तू. श्रद्धा, ही बस पुण्याला जाते म्हटल्यावर मी त्या बसमध्ये बसते आणि पुण्याला पोचते. तसं संत जेव्हा सांगतात की हे असं करा, हा विचार करा, ह्या देहांचा ह्या पद्धतीने निराश करा, आपण जाऊन पोचतो. आणि जेव्हा श्रद्धा पक्की असते तर याचाच अर्थ तिथे सत्वगुण आलेला आहे. बर, सत्वगुण असल्याशिवाय ह्या तत्वावरती, ह्या शास्त्रावरती आपली श्रद्धा पूर्णत्वाने जात नाही. पक्की श्रद्धा पाहिजे, ज्याला निष्ठा म्हणतात. निश्चयेन तिष्ठती इति निष्ठा, निश्चितपणे ते तिथेच राहणार आहे, त्याला निष्ठा म्हणतात. श्रद्धा डळमळते आपण म्हणतो ना, श्रद्धा खरी नाही डळमळत, पण ती जेव्हा खरी पक्की होते तेव्हा त्याला निष्ठा असं सांगतात. आणि हे जे तत्व आहे हे सर्व प्रकाश आहे. सदसत विलक्षणम असा आहे तिथे आपलं, सगळ्यांना स्वयंप्रकाश आहे, उपाधी विरहित म्हटलेलं आहे. आणि हे तत्व अशा पद्धतीने जो विचार करतो त्याला विद्वान म्हटलंय, त्याला ते कळत. हे जसं सांगितलंय आता आपण पाहिलं, दोन्ही हे केलं, दृष्टांत दाष्टांत दोन्हीचा आपण विचार केला की घट उदक आणखीन प्रतिबिंब, हे जसं बाजूला केलं की सूर्य मूळ आहे तो आपल्याला कळतो, त्याचप्रमाणे चैतन्याचं जे प्रतिबिंब म्हणजे देह बुद्धी आणि चैतन्याचं प्रतिबिंब ह्यांना बाजूला केलं तर तिथे जे तत्व आहे, जे साक्षी आपण ज्याला म्हणतो,
इथे म्हटलं की बुद्धिरूप गुहेत असलेलं साक्षीभूत तत्व, ते तत्व कसं आहे त्याचं वर्णन आहे. साक्षीभूत का म्हटलंय? साक्षी प्रत्यक्षात काही करत नाही पण त्याला सगळ्याचं ज्ञान असत. तसं आत्मतत्व काहीही करत नाही. हे दृष्टांत आहे, दृष्टांत एकदेशी असतो म्हणजे तेवढ्या पुरता असतो, त्याच्यातलं सगळं घ्यायचं नाही. नाहीतर साक्षी बघतो, आत्मतत्व कुठे बघेल अशा पद्धतीने आपण जाऊ विचार करायला. किंवा साक्षी तिथे उपस्थित आहे, आत्मतत्व सगळीकडेच उपस्थित आहे, याला तार्किक म्हणतात. दृष्टांत जो आहे तर तो तेवढ्या जेवढ्या भागाला लागू आहे तेवढा विचार करायचा, बाकी सोडून द्यायचा. आता चंद्रमुखी वगैरे म्हणतात, चंद्र निर्जीव आहे, ती जी चंद्रमुखी आहे ती निर्जीव आहे का? चंद्रासारखा गोल आहे, शांत आहे, सुंदर आहे, मग चंद्रावरती डाग आहे, तिच्याही चेहऱ्यावरती पडतात. जे असे दृष्टांत असतात तर ते तेवढ्या पुरतेच घ्यायचे, त्याच्या काही भागातच घ्यायचे. तसंच इथे आहे की ही उपाधी जी आहे त्यातलं अर्कबिंब म्हणजे सूर्यबिंब काही बघायला जात नाही, पण आपल्या अंतःकरणात पडलेलं जो चिदाभास आहे तो बुद्धीला ऍक्टिव्हेट करतो. आपण पाहिलं या बुद्धीच्या साह्याने हे सगळं विचार करता येतो. सूक्ष्म बुद्धी जेव्हा होते तर त्यावेळे असा खोलवर आपल्याला जाऊन विचार करता येतो, ह्या सगळ्याचा निरास करता येतो. आणि मग त्याच्या मागे काहीतरी आहे ना, ते तिथे आहे, ते सर्व बघताय म्हणून त्याला साक्षी म्हणायचं. वास्तविक जग झालेलं नाहीये त्यामुळे साक्षीत्वाचा संबंध येत नाही, पण जग झालाय आपल्याला वाटतंय म्हणून त्याला साक्षी त्यावेळेस म्हणायला लागतं. हे नेहमी लक्षात ठेवायचं की दोन सत्तात गडबड करायची नाही. काही झालं नाही म्हटलं की तिथे गेली पारमार्थिक सत्ता, मग तिथे काही विचार करायचा प्रश्नच येत नाही. सगळं ब्रह्म आहे एवढाच तिथे विचार, तो सुद्धा विचार करणारा तिथे आहे ना. म्हणजे ह्या पद्धतीने जर का आपण विचार करायला लागलो तर तो साक्षी कसा आहे आपल्याला कळत. त्याचं साक्षीत्व जे आहे ते त्याच्या निर्विकारतेत आहे, तो स्वतः काहीही करत नाही ह्याच्यात त्याचं साक्षीत्व आहे. त्याच्यामुळे सगळं हे ज्ञान होत असतं, तो ज्ञान स्वरूप आहे ह्याच्यात त्याचं साक्षीत्व आहे. हा तो साक्षी आहे. आणि तो राहतो कुठे? भास रूपाने तो बुद्धीत राहतो, बुद्धीला गुहा असं म्हणतात, बुद्धिरूप गुहेत तो राहतो. त्या बुद्धीला गुहा का म्हणतात? गुहा म्हणजे काय आहे? गुहा गुहा जे म्हणतात ना, निहितं गुहायाम म्हटलेलं आहे. कठोपनिषदात पण गुहाच शब्द आहे, गौभरेष्ठम पुराणम वगैरे गुहाहितम या पद्धतीने वर्णन आलेलं आहे. तिला गुहा म्हणतात कारण बोलय एकतर कळत नाही, प्रकाशित होते ती त्या याच्यामुळे प्रकाशित होते, आणखी गूढ आहे. बुद्धीला नाही कळत कारण त्याच्यामुळेच बुद्धी प्रकाशित होते, तो बुद्धीला कसा काय कळेल? शक्य नाही. म्हणून तो या गुहेत आहे, गुहेत प्रतिबिंब रूपाने तो राहतो, बुद्धिरूप गुहेत साक्षीभूत आहे तो. पाहिला आपण विचार, आणि पुढे जे म्हटलंय ते अखंड बोध स्वरूप म्हटलेलं आहे. अखंड बोध स्वरूप म्हणजे काय? चित, चिद्रूप. चित म्हणजे ज्ञान, कशावरही अवलंबून नसलेलं ज्ञान. त्याला ज्ञान नाही, तो ज्ञानरूप नाही असं कधीही होत नाही. तो नाही असं कधीही होत नाही म्हणून सत आहे. तो ज्ञानरूपच आहे, त्याला ज्ञान होत नाही, तोच ज्ञान आहे. त्याला ज्ञान होणार नाही हे लक्षात घ्यायचं, तोच ज्ञान आहे. हे घड्याळ आहे, घड्याळाला घड्याळाचं ज्ञान होणार आहे का? नाही होणार. तिथे वेळ दाखवत आहे, तोच वेळ रूप आहे ना, त्याला वेगळं वेळेचं ज्ञान कशाला गरज आहे? तोच वेळ दाखवतोय, तोच वेळ रूप आहे म्हणूया. परत दृष्टांत जो असतो तो तेवढ्या पुरता घ्यायचा. म्हणून
अखंड बोध स्वरूप आहे, चिद रूप आहे, त्याच्यामुळे आपल्याला ज्ञान होतं, तो ज्ञानरूप मागे असल्यामुळे आपल्याला ज्ञान होत असत, आणि शुद्ध शांत अंतःकरणात ते ज्ञान प्रकट होत, स्फुरण रूपाने ते ज्ञान प्रकट होत. वेद कसे आले? शुद्ध शांत अंतःकरणात ते ज्ञान प्रकट झाले. ते ज्ञान प्रकट झालं म्हणजे वेद प्रकट झाले, म्हणजे वेद स्फुरले. आज देखील काही कवी म्हणूया जे प्रतिभा संपन्न आहे असे जे असतात, किंवा संशोधक म्हणा, ते म्हणतात हे मला स्फुरलं, बुद्धीतून माझ्या आलेलं नाही, या पद्धतीने प्रामाणिकपणे कोणी कोणी सांगतात. जे खरोखरी प्रतिभा संपन्न असं काव्य असतं, म्हणजे त्याला काय म्हणतात ते मला माहिती नाहीये, पण असं जे काव्य असतं त्याला तो टच असतो, संतांचे अभंग ते स्फुरलेले आहेत. जसं तुकाराम महाराज म्हणतात ना की माझी मज झाली अनावर वाचा, अनावर झाली म्हणजे त्याचं स्फुरण अखंड राहील. नामाचा छंद घेतलाय तिने, त्याच्याशिवाय तिला काही सुचत नाही, अशा पद्धतीने तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे ती जी अखंड स्फुरण आहे ते सच चित्त आनंदाचं स्फुरण आहे, त्या स्फुरणामुळे आनंदाचे डोही आनंद तरंग ही अवस्था येत असते, कारण त्या स्फुरणाला ते स्वीकारतात, त्याच्यावरती लक्ष ठेवतात, सच्चित आनंदावरती लक्ष असतं त्यांचं. त्यांचं या दुःखमय आणखीन नाशवंत जगावरती लक्ष नसतं. म्हणून बुद्धिरूप गुहेत असलेला साक्षीभूत अखंड बोध स्वरूप, आणि म्हणून तो सगळ्या जडाला प्रकाशित करतो, सगळ्याला प्रकाशित करणारा, सर्व प्रकाशम म्हणून शब्द आहे, सगळ्या जडाला प्रकाशित करणारा म्हणजे त्याचं ज्ञान याच्यामुळे होतं. तो ज्ञानरूप नसता तर मला ज्ञान झालं नसतं, तो माझ्यात आहे, ज्ञानरूप तत्व आहे म्हणून मला ज्ञान. दिवा पेटलेला असला की तो आपोआप प्रकाशमान असतोच, सूर्याला प्रकाश कुठनं दिव्यातनं आणायला लागत नाही, तो प्रकाशरूपच आहे, मग त्याच्या प्रकाशात बाकी सगळं दिसत. तसं हे ज्ञानरूपच आहे, आणि त्याच्या ज्ञान प्रकाशात आपल्याला ज्ञान होत असत, असा तो अखंड बोध स्वरूप आहे, आणि म्हणून तो सगळ्या ह्या जड पदार्थाला, सगळ्या जगाला, कसं जग आहे हे सदसत विलक्षण असं जग आहे, सर्व प्रकाश आहे सदसत विलक्षण. सदसत विलक्षण म्हणजे काय? त्याचे वेगवेगळे अर्थ केले जातात. एक म्हणजे सत, आपल्याला माहिती की जे अखंड आहे ते सगळ्याच कारण असंही त्याला म्हणतात, सर्व कारण, किंवा त्याला कारणाध्यास असं दुसरं नाव आहे. अध्यास म्हटलं हे सगळं अध्यास आहे, आपण विचार केलाय जग जे आहे ते ब्रह्मस्वरूपावर भासताय, खरं नाहीये म्हणजे तो अध्यास आहे. मग त्याला अध्यासाला कारण काय आहे? त्याच्या मागे हे तत्व आहे म्हणजे हे कारण रूप आहे. पण मग अध्यस्त पदार्थ जो आहे तर तो काही वेगळा काढून दाखवता येतो का? नाही, तो तद्रूपच आहे. जो सर्प दिसतो तो रज्जूहून वेगळा आहे का? रज्जू काढले तर सर्प दिसणार आहे का? नाही दिसणार. अध्यस्त जे आहे ते अधिष्ठान रूप असत असा नियम आहे. पण वास्तविक अध्यस्ताला अस्तित्व आहे का? वास्तविक सर्प आहे का? नाहीये. त्या सर्प भासत असताना जरी तो हातात घ्यायला गेला एखादा गारुडी, त्याला चावणार आहे का सर्प? तो अध्यस्त आहे, म्हणजे प्रत्यक्षात तिथे नाही येतो. म्हणून सद असत विलक्षण, सत म्हणजे जो आत्मतत्व आहे, जो साक्षी आहे, तो काय काय करतो तर अधिष्ठान मागे आहे हेही मला कळत, कारण ते चिद्रूपता आहे. ज्ञान ज्या अर्थी होत आहे त्या अर्थी ते आहे, म्हणजे मी त्याला प्रकाशित केलं, हे माझ्या जेव्हा लक्षात येतं की ज्या अर्थी मला ज्ञान होत आहे त्या अर्थी त्याच्या मागे हे तत्व असलं पाहिजे,
तेव्हा मी त्याचं प्रकाशन केलं म्हणजे मला त्याचं ज्ञान झालं. प्रकाश म्हणजे ज्ञान, प्रकाशित करणं म्हणजे ज्ञान करून घेणं, ज्ञान होणं म्हणजे प्रकाशित झालं. तो जे मी प्रकाशित झालेला आहे ते ह्या सगळ्याला प्रकाशित करताय, पण तरी देखील हे कार्य आहे, अध्यस्त जग जे दिसत आहे ते त्याच्यामुळे दिसत आहे म्हणजे त्याचं ते कार्य आहे, ते वेगळं नाही आहे त्याच्यामुळे, म्हणून ते त्याचं कार्य आहे. वास्तविक ते झालेलं नाही पण दिसत आहे, मग कुठून दिसत आहे, त्याच्यावरती भासमान होत आहे. भासमान होत आहे म्हणजे मग ते कोणामुळे आहे, कोणाचं कार्य आहे, त्याचंच कार्य आहे. त्याला निमित्त कारण वेगळं असेल, पण त्याचं जे उपादान कारण म्हणतात, म्हणजे उपादान कारण म्हणजे कोणाचं बनलाय ते, तर ह्या आत्मतत्वावरती जी प्रकृती भासत होती, जी माया भासत होती, तर तीच माया ह्या जगरूपाने आपल्याला दिसते. माया म्हणजे काय? केवळ जाणीव, कल्पना. ही कल्पना साकार झालेली आहे जगरूपाने, हे दुसऱ्या शब्दात. शास्त्रीय भाषेत बोलायचं तर, आता मी शास्त्रीय भाषा विसरली आहे प्रयत्नपूर्वक, प्रकृती जी आहे किंवा माया जी आहे, ह्या मायोपाधिक परमात्मा जो आहे तर तो अधिष्ठान आहे, पण जग निर्माण व्हायला निमित्त कारण जे आहे ते साभास अंतःकरण निमित्त कारण आहे. अंतःकरण विशिष्ट साभास चैतन्य असं त्या चिदाभासाचं नाव आहे. म्हणजे अंतःकरणाच्या मुळे अंतःकरणात पडलेलं जे चैतन्य आहे, साभास आहे, म्हणजे आभास तिथे आलेला आहे, चिदाभास आहे, त्याला जीव असं म्हणायचं आहे. आणखीन ह्या चिदाभासाला जीव म्हटलं, आणखी तो तिथे आहे, त्याचा संकल्प आहे हे जगवावं, आणि त्या संकल्पाने काय झालं, ती माया निर्माण झालेली जी होती तर ती त्या त्या पदार्थांच्या प्रमाणे बदलली. ईश्वराने सृष्टी अशी व्हावी म्हटल्यानंतर सृष्टी तशी झाली, त्याच्या पोटात आपण आहोत, आणि आपण आपल्या कल्पनेने त्या सगळ्या गोष्टींना नावं देतो. चांगलं वाईट, पांढरं लाल, हे सगळी जी आहे ती आपल्या कल्पनेतनं आपण अधिक 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 पुढे ने घेऊन जातो. घटाला कुलालमतीचे कोंब असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे कुलालमतीचे कोंब, म्हणजे कुलाल म्हणजे आपल्याला माहिती आहे कुंभार. कुंभाराने कल्पना केली घटाच्या आकाराची, त्याप्रमाणे घट बनवला. तसं हा जो ईश्वर आहे हा कल्पना करतो की असं असं जग व्हावं, त्याला वेगळी माती आणायला लागत नाही, त्याला बाकी काही आणायला लागत नाही, कल्पनेने त्याच्यातनं सगळं हे निर्माण होतं. म्हणजे कारण कोण आहे? तोच आहे. कार्य कोण आहे? तोच आहे, कारण त्याची कल्पनाच सगळं जग आहे. आपल्याला हे ग्रास्प करायला कठीण जात, जग म्हणजे कल्पना आहे हे स्वीकारणच आपल्याला मुळात खूप कठीण जात. पण तरी पण भासमान आहे म्हटलं की असेल बाबा, अशा पद्धतीने आपण जातो. ठीक आहे, आपलं ते हळूहळू हळूहळू एक एक पायरीनी आपल्याला संत घेऊन जात असतात. त्याआधी ईश्वराने निर्माण केलाय, मग ते अध्यस्त आहे. भासमान म्हणण्यापेक्षा अध्यस्त म्हटलेलं जरा बरं वाटतं, आहे पण अध्यस्त आहे, मग त्याचा तो भासच आहे, ते खरं नाही आहे असं सांगायला लागतं, मग जग झालेलंच नाही आहे हे सांगायला लागतं. त्यामुळे दृष्टिसृष्टीवाद जास्त बरा, जोपर्यंत दिसत आहे तोपर्यंत त्याला अस्तित्व आहे, बस संपलं. ते अस्तित्व माझ्या मनामुळे आहे, ते पुढे येतच ते, पण जे माझ्या मागे आहे, जे इथे समोर नाही आहे, जे प्रत्यक्ष काय म्हणूया पंचज्ञानेंद्रियांनी कुठल्याही जाणलं जात नाही आहे, मन जिथे नाही आहे त्या सगळ्याला अस्तित्वच नाही. ह्या पद्धतीने तो विचार आहे दृष्टिसृष्टीवादाचा. ठीक आहे, म्हणजे हे जे सगळे विकार आहेत, कुठले अहंकार वगैरे, मला वाटतंय मी पुढे गेले, काहीतरी चुकलं माझं. येस, मागे गेले होते.
ती गोष्ट आहे ना, कोणीतरी स्वयंपाक करायला लागली नवीन मुलगी आणि पान उलटलं, तिला ते कळलं नाही आणि मग त्या पदार्थाचं काय झालं असेल तो विचार करा. तसं आत्ता माझं होऊ घातलं होतं की पान मागे गेलं आणि मी एकदम अहंकाराला पोचले, साक्षीपर्यंत आलेली. ठीक आहे, तेव्हा हा हे जे तत्व आहे हे कार्य आणि कारण यांच्याहून वेगळं आहे. कारण कधी आपण म्हणतो? जेव्हा कार्य असेल तेव्हा कारण असतं. कार्य कधी म्हणतो? त्याच्या मागे काहीतरी कारण लागतं तर कार्य असतं. सापेक्षता आहे. तसं इथे काहीच नाही आहे, तो एकटा आहे. एकमेव अद्वितीय म्हटल्यानंतर तिथे कार्य आणि कारण आलं कुठनं? नाही जग, नाही काही. मग कारणत्व त्याला कोण देणार? नाहीच आहे. म्हणून कार्य आणि कारण यांच्याहून वेगळा म्हणजे सदसद विलक्षण. सत म्हणजे कायम टिकणार, कारण असत म्हणजे ज्याला अस्तित्वच नाहीये असं जग. म्हणून इथे कार्य आणि कारण अशा पद्धतीने त्याचा अनुवाद केलेला आहे. त्याच्याहून वेगळा आहे आणखीन कसं आहे? नित्य आहे. नित्य म्हणजे काय? ज्याला अंत नाही, ज्याला अनंत असं त्याला नाव आहे ना दुसरं. नित्य म्हणजे जे पहिल्यापासून आहे, जे नाही असं कधी नाही ते नित्य. पहिल्यापासून आहे म्हणजे कधीपासून आहे? त्याला पहिल्यापासून आहे त्याच्या पलीकडे दुसरं सांगता येत नाही, कारण ते अनादि आहे. त्याची सुरुवातच नाही आहे त्याला, कारण ते कायमच आहे. जे कायम असतं त्याची सुरुवात इथपासून आहे असं आपण सांगू शकतो का? इन्फिनिटी आपण म्हणतो. इन्फिनिटी म्हणजे काय आहे? इन्फिनिटी कुठे संपतं? इन्फिनिटी इन्फिनाइट आहे म्हटल्यानंतर त्याला एंड नाही हे आपण धरून चालतो, पण त्याचा अर्थ काय खरा तो आपण विचारात घेत नाही. इथे जे आहे तर तो जो आहे तो नित्य असं. आपलं इन्फिनिटी जी आहे ती गणिताची आहे, त्याला सुरुवात आहे. याला सुरुवात ही नाही आणि शेवट ही नाही आहे, ह्याला कारण त्या अखंड आहे. आहेच आणि आहेच, कितीही वेळा आहे आहे म्हणा ते आहेच. त्याला नाही म्हणायचा प्रयत्न केला तरी ते नाही आहे, म्हणजे नाही आहे. आहे तिथलं कधीही संपणार नाहीये, कायम ते आहे, म्हणून ते नित्य आहे. व्यापक आहे. व्यापक म्हणजे कसं आहे? व्यापक जे कायम आहे त्याच्यावरती जग भासत आहे. मग जग आलं म्हणजे हे जाणार आहे का? नाही, ते त्याच्यात व्यापून आहेच. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुच्यत उदच्यते पूर्णस्य पूर्णमेवाव पूर्णमेव अवशिष्यते. म्हणजे काय आहे? पूर्णमदः ते जे आहे ते पूर्ण आहे, पूर्णमिदं हे जग पूर्ण आहे, पूर्णात् पूर्णम उदच्यते पूर्णस्य पूर्णम एवाय. म्हणजे ह्या पूर्णात्म हे पूर्ण काढून टाकलं. कुठल्या पूर्णात्म? ब्रह्मरूप पूर्णात्म हे जग रूप पूर्ण काढून टाकलं. काय शिल्लक उरणार आहे? पूर्ण ब्रह्म. जग निर्माण झालं, ऍड केलं, पूर्णात पूर्ण घातलं, काय उरणार आहे? पूर्ण. त्या पूर्ण ब्रह्माच्या शिवाय दुसरं काही नाही. आपण अपूर्ण, म्हणून आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे, आपलं पूर्णाची ओढ असते. ती पूर्णत्व यावं ही आपली ओढ असते. आणखीन त्या ओढीमुळे आपण हे पाहिजे म्हणजे मग मला बरं वाटेल, म्हणजे मला आनंद होईल. तो आनंद ही त्याचीच ओढ आहे, ती पूर्णाची ओढ आहे. हे जे प्रत्येक गोष्टीच्या मागे अमुक व्यक्ती आली मला आनंद होईल, मला बरं वाटेल, सगळी पूर्णाकडची ओढ आहे. आणि ही ओढ ह्या स्वरूपात आपल्याला दिसते, पण जर का त्याचा सोर्स आपण पाहिला तर ती आपलं आपल्याला अपूर्णत्व वाटतं, कारण आपण स्वतःला मन बुद्धी वगैरे समजतो. ज्यावेळे आपण ह्या उपाधींचा निराश करतो, ज्यावेळे ह्या कोशांना आपण बाहेर पडतो, त्यावेळे आपलं पूर्णत्व आपल्याला कळतं. म्हणून इथे जे म्हटलंय ते व्यापक आहे. व्यापक आहे म्हणजे पूर्ण आहे ते, व्यापक आहे म्हणजे सगळीकडे आहे, ते नाही असं ठिकाणच नाही. आकाश सगळ्याला व्यापून आहे आपण म्हणतो,
लाकडात खिळा जातो, लाकडातनं खिळा गेल्यानंतर भुसा बाहेर पडत नाही बघा. खिळा जेव्हा आतमध्ये घालतो तेव्हा भुसा वगैरे बाहेर पडत नाही का? नाही, पोकळी आहे, आकाश आहे, आकाश आहे त्याच्यात, म्हणून खिळा आत शिरतो. भिंतीत जेव्हा आपण घालतो तेव्हा भिंतीला तडे जाऊ नयेत यासाठी आधी, मराठीत ज्याला गिरमिट म्हणतात हल्ली तो शब्द गेलेला आहे जवळजवळ, पण आधी भोक पडतो आपण, आणि मग ते भोक परत बुजवायला दुसरं काहीतरी हात घालून त्याच्यात खिळा टोकतो, नाहीतर ते पकडत नाही. म्हणून तिथे बाहेर येतो भुसा, कारण ते मटेरियल्स वेगळं आहे. आणखीन खिळा जाईल आत, पण भिंतीला क्रॅक जाऊ शकते. म्हणून सिमेंटचे खिळे असतात ना, ते क्रॅक न पाडता आत शिरतात, भिंतीत सुद्धा, भिंतीत पोकळी असते म्हणून शिरतात. कुठच्याही गोष्टीत पोकळीही आहेच, आकाशे आहेच, आकाश नाही अशी कुठलीही गोष्ट नाही. याच्यात सुद्धा आकाश भरून आहे. आपल्याला माहितीये की अणू आणखीन त्याच्या भोवती फिरणारे इलेक्ट्रॉन वगैरे, हे म्हणजे अणूचं जेव्हा आपण स्ट्रक्चर बघायला जातो, सॉरी ॲटमचं जेव्हा स्ट्रक्चर आपण बघायला जातो, तर त्यावेळेस न्यूक्लियस आणि त्याच्या भोवती फिरणारे इलेक्ट्रॉन असतात. सूर्यमालेची उपमा देतात त्याला, सूर्य सेंटरला आहे तसं न्यूक्लियस सेंटरला आहे. आणि जसे ग्रह फिरतात, केवढ्या अंतरावरनं फिरतात सूर्यापासून, कित्येक प्रकाश वर्ष, मध्ये काय आहे पोकळी आहे, तसं तो जो न्यूक्लियस असतो त्याच प्रपोर्शन मध्ये इलेक्ट्रॉन अंतरावरनं फिरतात. सूर्यमालेतले ग्रह जसं काही प्रकाश वर्ष अंतरावरनं फिरतात, तसंच याच्या सापेक्ष त्याच प्रपोर्शन मध्ये हे इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती फिरत असतात. आणि इलेक्ट्रॉनच्या स्पीडमुळे त्याला सॉलिडिटी येते. सॉलिड जे वाटतं ते त्याच्यामुळे वाटतं, कण जो होतो तो त्याच्यामुळे वाटतं. उदाहरण आहे, उदबत्ती घेतली किंवा फुलबाजी मुलं घेतात आणि जोर जोरात जोर जोरात फिरवतात, अखंड चक्र दिसतं. वास्तविक काय आहे? एक पॉइंट आहे. पण चक्र अखंड का दिसतं? स्पीडमुळे दिसतं. तसं इलेक्ट्रॉन जो असतो त्याच्या स्पीडमुळे तो अखंड वाटत, चक्र वाटत, सॉलिड. वास्तविक कण त्याच्यात फार थोड्यात उरलं काय? आकाश. सगळीकडे हे आकाश आहे, व्यापून आहे. त्या आकाशाला व्यापून हे परब्रह्म आहे. जसं आकाश ह्या सगळ्या जगाला व्यापून आहे, सगळीकडे व्यापून आहे, तसं आकाशाला व्यापून त्याच्याहून सूक्ष्म परब्रह्म आहे. इतकं ते सूक्ष्म आहे म्हणून ते व्यापक आहे. जे सूक्ष्म असतं ते व्यापक असतं. आणखीन मग त्याच्यावरती सगळं भासतं म्हटल्यानंतर ते सगळीकडे आहे हे वेगळं सांगायला हवं का? रज्जू सगळ्या सर्पात व्यापून आहे, बरोबर आहे? कारण रज्जूच्या ऐवजी आपल्याला सर्प दिसायला लागलेला आहे. म्हणजे जेवढी रज्जू असते तेवढा आपल्याला सर्प वाटायला लागलेला आहे. रज्जू म्हणजे तो व्यापून आहे, म्हणजे रज्जू सर्पात व्यापून आहे असं दुसऱ्या भाषेत. रज्जूवरती सर्प भासतोय म्हणजे रज्जू सगळ्या सर्पात व्यापून आहे. तस ह्या सगळ्या अध्यस्त जगात ते परब्रह्म व्यापून आहे सगळीकडे. नवव्या अध्यायात गीतेच्या हा ह्याला ऐश्वर्य योग असं नाव आहे, की सगळं जग माझ्यात आहे, मी त्याच्यात नाही आहे. किंवा दुसरं ताबडतोब म्हणतात की मी त्याच्यात आहे, सगळीकडे मी व्यापून आहे. कसं काय? जर का जगाच्या बाजूने पाहायला गेलं तर सगळं जग त्याच्यावरती आहे, पण त्याच्या बाजूने पाहिलं तर तो म्हणतो माझ्यात जग नाहीये. जे अधिष्ठान आहे त्याला काय माहिती माझ्यावरती काय भासताय ते. एखादी व्यक्ती असते, आपण त्याच्याबद्दल काय कल्पना करतो, काय विचार करतो हे त्याला कळणार आहे का? नाही कळत. तसच आहे,
की त्या अधिष्ठानाला अध्यस्ताबद्दल काहीही पत्ता नसतो, पण तरी ते संपूर्ण अध्यस्त पदार्थ ते असतं. तसं हे जे परब्रह्म आहे ते सगळ्या ह्या अध्यस्त जगात अनुगत आहे, म्हणजे जिथे आपण जाऊ तिथे ते आहे, ते नाही अशी जागा नाही. आणि सगळ्याच्या आत आहे, सगळ्याच्या बाहेर पण आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. मगाशी जसं त्या अणुचं उदाहरण दिलं, अणुमध्ये आकाश आत बाहेर सगळीकडे आहे, ते नाही अशी जागा नाही. तसं त्या आकाशात हे तत्व आत बाहेर सगळीकडे आहे, ते नाही अशी जागाच नाही. म्हणून ते ओतप्रोत असा त्याला शब्द वापरतात. ओतश्च प्रोतश्च श्रुती म्हणजे आत बाहेर त्याच्यात सगळीकडे आहे. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती गुंफले, अमृतानुभवात माऊलीने उदाहरण दिलंय. का सांगदेव 65 सॉरी मी सोर्स न सांगणं बरं. म्हणजे सोन्याचे मणी सोन्याच्या सुतात ओवले, सोन्याच्या तारेत ओवले, तर आत बाहेर त्याला सोनच आहे ना, सोन्याशिवाय काय आहे तिथे. तसा हा परब्रह्म ओतप्रोत ह्या विश्वाच्या आत विश्वाच्या बाहेर त्याच्या वाचून दुसरं काहीही नाही, फक्त ते आहे. पूर्ण व्यापून आहे ते, अतिसूक्ष्म आहे. आणि म्हणून ते आत बाहेर असं, त्याला आत नाही बाहेर नाही. आकाशाला असेल का हो आत बाहेर काही, तसंच ब्रह्माला देखील आत बाहेर काही नाही आहे. ती रज्जू जी आहे ती सर्पाच्या आत आहे की काय आहे, तीच आहे. तसं आत बाहेर हा काहीही प्रश्न येत नाही, हा भेदच नाही आहे त्याला. काय आत मी काय बाहेर सगळं माझ्यावरतीच आहे, म्हणजे मीच ते झालं. याचा अर्थ काय आहे, रज्जूच सर्प झालाय, परब्रह्मच या जग रूपाने भासतंय. जे मगाशी ऐश्वर्य रोगातलं सांगितलं की हे माझ्यातच सगळं आहे किंवा मीच सगळं आहे, तेच इथे सांगताय की माझ्याहून हे वेगळं नाहीये. म्हणून सगळ्या जगात ईश्वर तत्व बघायला शिकायचं असतं. आत्मवत सर्व भूतेषु हे जे म्हटलेलं आहे, सगळीकडे आपण ईश्वर तत्व बघायला शिकायचं. आणि असं जेव्हा आपण बघायला लागतो तेव्हा राग द्वेष वगैरे आपोआपच जातात. मीच माझ्यावर रागवणार आहे का, माझंच रूप ते मला बोललं, मीच मला बोलली आहे, काय फरक पडणार आहे. व्यवहारात व्यवहारासारखं बघायचं, पण आतमध्ये हे पक्क पाहिजे. अहम वृक्षस्य रेरी वा कीर्ती पृष्ठे गिरेरी वगैरे प्रश्नोपनिषदात हे म्हटलेलं आहे की मीच आहे सगळीकडे, माझ्यामुळेच हे सगळं आहे, हे आतमध्ये पाहिजे. आणि हा अहंकार नाही, हे परब्रह्म रूप मी आहे म्हणून माझ्यावरती सगळं भासत आहे. हे सगळं मीच आहे, मीच झालेले आहे, माझ्याहून भिन्न ह्या जगात काहीही नाही. असा हा आत्मा ते स्वरूप आहे. हे जे स्वरूप आहे ते यथार्थ जो जाणतो, जसं आहे तसं यथा अर्थ, जसं त्याचा अर्थ म्हणजे स्वरूप आहे तर तसाच जो जाणतो, तो पुरुष कसा आहे. वाटतंय संपायला आली आहे वेळ. हो, शेवटचा श्लोक ह्याच्यातला राहिलेला आहे. तो पुरुष जो आहे तो विशोक आनंद घनो विपश्चित, सॉरी अजून आधीच्या 213 चाललाय. पुमान विपाप्मा विरजो विमृत्यु, म्हणजे तो जो असतो तो विपाप्मा, अजिबात ज्याच्या ठिकाणी पाप नाही. पाप म्हणजे काय, पाप नि पुण्य दोन्ही नाही. जे जन्माला घालत जे स्वरूपापासून दूर ठेवत त्याला पाप म्हणतात. मग पुण्य केलं तरी स्वर्गाला जाणार आहे,
पुन्हा मृत्यू लोकात येणारच आहे. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत पाप जात नाही. म्हणून निष्काम भावनेने जर का केलं, कर्तृत्व बुद्धी सोडून केलं, ईश्वराला अर्पण करून केलं, तर ते कुठलेही कर्माचे संस्कार आपल्या अंतःकरणावरती उमटत नाहीत. कारण ते मी केलेलं नसतं, ईश्वराची आज्ञा म्हणून झालेलं असतं, ईश्वरच करून घेत असतो. अशा पद्धतीने त्याचं त्याच्याकडे पाठवलं तर आपल्याला कुठलंही तिथे कर्माचा लेप लागत नाही, म्हणजे पाप पुण्याचे संस्कार. कुठल्याही कर्मातलं पाप किंवा पुण्य जनरेट होतच. फक्त ह्या पद्धतीने जेव्हा कर्म करू तर त्यावेळे ते होणार नाही. पण मग आधीच्या पाप पुण्याचं काय? ते जे असतं ते देखील ज्ञानामुळे सगळं भस्मसात होत. आणि मुख्य काय आहे की आज आपण अंतःकरणाला काय केलंय, नामाने धुतलाय ना, स्वच्छ झालेलं आहे. असं स्वच्छ जे असतं अंतःकरण ते निष्पाप आहे. त्याच्या आत कुठलंही वाईट कर्म करायची इच्छा उमटणार नाही, ते निष्पाप आहे. विरज म्हणजे, रज म्हणजे आपण धुळीचे कण वगैरे म्हणतो ना, रज दुसरा रजगुण म्हणजे कुठल्याही भेसळी व्यतिरिक्त आहे. रजोगुणाचे दोष असतात, तमोगुणाचे दोष असतात, बाकी काही जी अवस्थांची भेसळ असते ह्या कुठल्याही दोष त्याला तिथे नाहीये. असं हे आहे पूर्णपणे म्हणजे त्याला काय म्हणूया, विषयांची इच्छा नाहीये, पूर्णपणे निरीच्छ झालेलं असा हा जो आहे तो ज्ञानवान आहे. तो कसा होतो? तो आनंद स्वरूप होतो. आणि मग तो कुठल्याही आश्रमाचा वर्णाचा कोणीही असून दे, तो कशाला भीत नाही, त्याला कसला मोह नसतो. आणि हा एकमेव मार्ग ह्या सगळ्यातनं सुटण्याचा आहे, असं थोडक्यात सांगितलं शेवटच्या ह्याचं. त्याचं आपण पुढल्या वेळे बघण्यात येईल. 213 पर्यंत जवळजवळ आपण पोचलोय आता, तर इथे थांबते. खूप खूप धन्यवाद ज्योत्स्नाताई, पुन्हा एकदा तुम्हाला खूप नमस्कार. कुणाला प्रश्न असल्यास आपलं कॅमेरा ऑन करून प्रश्न विचारा. मी कॅमेरा ऑन करायला रिक्वेस्ट केली होती ॲडमिनला, कारण समोर कोणी दिसलं की मला पण बरं वाटतं. चला, बहुतेक नाहीयेत कोणाला प्रश्न. हे सगळं झालेलं आहे ना, बऱ्याच प्रमाणात हे रिपिटेशन आहे. होय. ठीक आहे. मला नेहमी तो एक प्रश्न पडतो, पण प्रश्न नाही आहे तो, म्हणजे पुन्हा पुन्हा ते स्ट्रेस केल्यासारखं वाटतं की ऑब्झर्वेशन आहे म्हणूया. हा, बुद्धिरूप गुहेत, बुद्धिरूप गुहेत हे जे सतत सांगितलं जातं, त्याचा अर्थ म्हणजे अनुभवात अनुभव येत नाही म्हणून हा म्हणजे लपल्यासारखं आहे. लपल्यासारखं. गुहेतले पदार्थ कळत नाहीत ना, अंधार असतो, खोल असते. ठीक आहे, कोणाला प्रश्न नसल्यास मग थांबू. चालेल, मी शेवटचा श्लोक घेतो मग. पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला वारी, सर्व अष्ट ने उनिलया संमोह जो वाढला, अज्ञान अंधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी.
श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय श्रीराम। जय।